माई अगं आम्ही जरा बाहेर जाऊन येतोय, मयूर झोपली आहे म्हणून सांगायला आले. बर, आता कुठे निघालात? अहो नाना, दादांचं पत्र द्यायचं आहे डॉक्टर कशाळकरांना. कसलं रे पत्र? डॉक्टर कशाळकरांच्या मदतीनं दादा एक मेडिकल कॅम्प अरेंज करतात गावामध्ये, त्या संदर्भातलं पत्र आहे. दादा म्हणाले पर्सनली जाऊन दे. वा 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 वा, गुड वर्क गुड वर्क. नाही दादा देऊन या. हे ऐकून ना आपणही काहीतरी करावं असं वाटतंय आता मला, नाही का? ये बात, अरे प्रत्येकाने असा खरीचा वाटा उचलायला हवा. आपण नागरिक असल्याचे नियम पाळले आणि इतरांनाही पाळायला लावले ना तरी खूप झालं, आणि ते काही उपकार होत नाही ते कोणावर. कर्तव्य आहे ते आपलं, आणि त्यातच पुढच्या पिढ्यांचं सुख आहे. खरंय नाना तुमचं म्हणणं. एक मिनिट, एक मिनिट. हॅलो, हा भावेश भाई. हो घरी आहे. हा म्हणजे निघतोच आहे आता. अरे बापरे, हो का? बर बर. नाही थांबा थांबा, मी पोचतो अर्ध्या तासात. नाही हो, ते डॉक्युमेंट्स मला हवे, ती सबमिट करायची आहेत ना उद्या. नाही भावेश भाई, मी पोचतो. अरे बापरे. अरे काय झालं? नाही, माझी काही महत्वाची डॉक्युमेंट्स भावेशबाईंकडे राहिलेत आणि ते निघालेत गुजरातला जायला. ती सगळी डॉक्युमेंट्स मला आजच पाहिजेत, कारण ती उद्या सबमिट करायची आहेत. डहाणू शटल अर्ध्या तासात सुटेल आणि मला आता हे पत्र पण द्यायचंय, भावेशबाईंना पण भेटायचंय. नाही, निघ मग तू. मी पोचवीन ना. तू निघ, सावकाश जा. नाना थँक्यू आणि सॉरी. म्हणजे अरे बाबा निघ. बर चल सतीश, लवकर चल, उशीर होईल. नाही येतो, नाना येतो. आदित्य येतो रे. हो. कसलं पत्र नाना, कुणाला द्यायचंय? अरे ते सतीशचे दादा आहेत ना, त्यांना काहीतरी डॉक्टर कशाळकरांच्या मदतीने एक कॅम्प अरेंज करायचा आहे, ते त्यांना पर्सनली नेऊन द्यायचं. दे. मी देतो ना, मी त्याच बाजूला चाललोय. तुम्ही कशाला जाता ऑल द वे? अरे पण असं म्हणतोस. हो, पायाला चाक लावून फिरत असता सारखे, थोडा तरी आराम करत जाऊ ना. तुम्ही इथे अरे अरे माई बरोबर गप्पा मारत बसा. घ्या, मी देतो. अरे पण ते डोंट वरी, स्वतः डॉक्टर कशाळकरांना भेटून प्रॉपर देतो मी. बस येऊ, सांभाळून जा. हो चला. माई, माई. नाही सॉरी, मी नंतर येते. नाहीये, झालंय माझं नामस्मरण करत होते. काही काम होत? नाही काम असं नाही, पण माई उद्यापासून आपण पुन्हा जाऊया ना वॉकला, कारण खर तर वॉक मुळेच आपण एकमेकींच्या जास्त जवळ आलो. मला माहिती आहे तुम्हाला ही गोष्ट खूप लागली की वॉकला जात असताना तुम्ही मला अगदी सगळं सांगितलं, अगदी मनाच्या तळाच्या कप्प्यातल्या सगळ्या गोष्टी. आणि मी मात्र सगळं लपवलं तुमच्यापासून. पण खरं सांगते माई, तुम्हाला सगळं सांगण्याबद्दल आम्ही दोघे सतत बोलत होतो. खरं तर वॉकमुळे, तुमच्या बोलण्यामुळे माझ्या मनाला तुम्हाला सगळं सांगायची अगदी ओढ लागली होती. ते लहान मुलाला जसं वाटतं ना, कधी एकदा जाऊन आईला सगळं सांगतोय, तसं झालं होतं अगदी. पण कधी आदित्यला भीती वाटली तर कधी मला. आणि मग एके दिवशी पेटीचा प्रकार घडला आणि तुमच्या माझ्यात दुरावा आला. पण माई हा दुरावा मला नाही हो सहन होते. मला सगळं काही सांगायचं तुम्हाला, माझ्या मनावर त्याचं ओझ झालंय. हो, आपल्या नात्यातल्या गोड मैत्रीचं कर्ज आहे ते, आणि ते फेडल्यावरच आपण पुन्हा पहिल्यासारखे आहोत. माहिती नाही मला की मला सगळं नीट सांगता येईल की नाही तुम्हाला, आणि सगळं आज
सांगून होईल की नाही, पण नाही प्लीज प्लीज मला सगळं सांगू द्याव प्लीज. आठवतंय तुम्हाला चैत्र गौरीच्या पूजेच्या दिवशी मला यायला उशीर झाला होता, सगळं रागावले होते आणि मला यायला उशीर होतोय असा फोनही नव्हता केला मी, तेव्हा तुम्ही मला सावरला होता. त्या दिवशी आमच्या लग्नानंतर पहिल्यांदाच आदित्य नगरकर भेटला होता मला. त्या दिवशी मला त्यांनी पहिल्यांदा सांगितलं की लग्न व्हायच्या आधी ठरलेल्या वेळी तो मला का भेटू शकला नाही ते. का? कारण त्याला ज्यांनी आपल्या मुलाप्रमाणे वाढवलं होतं त्याचं ते काका सिरियस होते हॉस्पिटलमध्ये. म्हणजे तो ठरलेल्या वेळेला आला असता आणि तुला भेटला असता तर तू ते लग्न केलं असतस हे नाही? हो माई, तेही त्रासदायक असलं तरी मला तुमच्याशी फक्त आणि फक्त खरंच बोलायचंय माई. माझ्यावर आलेला कॉपीचा आळ स्वतःवर घेणाराही आदित्य नगरकरच होता. आणि म्हणून तुम्ही आम्हाला नाव सांगत नव्हतात? तेव्हा आदित्यने त्याला जाऊन सांगितलं होत कि तू कॉपीचा आळ स्वतःवर घेऊन मला नाही तर ज्याने कॉपी केली आहे त्याला वाचवलंस म्हणून. त्याआधी आदित्य त्याला ओळखत होता? हा, भेटला म्हणजे योगायोगाने भेट झाली होती त्यांची आणि मैत्रीही झाली होती. फक्त त्या दोघांना माहिती नव्हतं की त्यांच्या आयुष्यात उलथापालथ करणारी व्यक्ती एकच आहे म्हणून. नंतर जेव्हा आम्ही एकदा डिनरला गेलो होतो तेव्हा तो भेटला आणि कळलं. मेघना, खूप मोठा प्रवास केलात ग तुम्ही. आदित्यशी लग्न झालं तेव्हा अगदी खचून गेले होते, थांबावले होते मी. सगळंच अगदी परक वाटत होत मला. आणि तरीही लग्नाच्या पहिल्याच रात्री तू आदित्यला सगळं सांगून मोकळी झालीस? हो, कारण मला खोटेपणा नको होता. खोट्यावर आधारलेलं नातं कसं टिकणार होतं माई? तुला भीती नाही वाटली? भीती नाही. हा, असं वाटलं होतं मला की कदाचित तो हकलून देईल मला, कदाचित खूप आरडाओरडा करेल किंवा सगळ्यांसमोर खूप बोलेल मला किंवा पण यातलं काहीही घडलं तरी काय करायचं माहित नव्हतं मला. मला एवढंच माहिती होतं की ज्यांनी आपल्या गळ्यात मंगळसूत्र बांधलंय त्याला सगळं खरं सांगायला पाहिजे. आणि मग माझ्याच आदित्य बरोबर आयुष्य घालवायचं हा निर्णय तू कशामुळे घेतलास? त्याचा संयम आणि न्यायबुद्धी. त्याने पूर्ण स्वातंत्र्य दिलं माई मला, मला माझं मी पण मिळवून दिलं, खंबीर केलं. फक्त स्वतःच्या वागण्यातून. आणि माई, माझा जीव गुंतून गेला होता त्याच्यात.
आणि आता पुढचे सातही जन्म मला फक्त तोच जोडीदार म्हणून हवाय. आणि फक्त तोच नाही, तुम्ही सगळेजण हवे आहात माई मला, जन्मोजन्मी. तुम्ही सगळ्यांनी मला इतकी माया दिली, इतकं प्रेम दिलं, आणि फक्त मलाच नाही, माझ्या आईबाबांनाही सामावून घेतलं तुम्ही. खरंच माई, मला अभिमान वाटतो की मी तुमची धाकटी सून आहे. माई, हे फक्त तुमचं नाही, माझं नाही तर आपलं घर आहे. हे सगळी माझी माणसं आहेत माई. खरच खूप मोठा प्रवास केला आम्ही, पण आदित्यचा हात हातात होता म्हणूनच तो सुखाचा झाला. पण मेघना, आता काहीही झालं तरी तू माझ्या आदित्यला सोडून नाही ना ग जाणार? नाही हो माई, ज्या दिवशी मी त्याला अंतर देईन तो दिवस माझ्या आयुष्यातला शेवटचा दिवस असेल. Excuse me. Yes. Dr. Kashalkar. Second cabin. Thank you. ओ माय गॉड, अरे कोणी आहे का यांच्या सोबत? गणेश, अरे स्ट्रेचर घेऊन या लवकर. हे काय केलं मी? त्याच्या बरोबर कोणीही नाहीये. सिस्टर ओरडून विचारत होती याला ओळखणार कोणी आहे का, आणि मी तो तिथे बेशुद्ध होऊन पडला होता आणि मी सरळ तोंड फिरवून निघून आलो. काय केलं मी हे? मी तर अनोळखी माणसाच्या सुद्धा मदतीला धावून जातो. हा माझ्या ओळखीचा होता म्हणून तोंड फिरवलं मी. माझ्या जागी मेघना असती तर काय केलं असतं तिने? आली असती त्याला असंच टाकून. उद्या त्याचं काही बरं वाईट झालं तर? नाही नाही,
एक्सक्यूज मी सिस्टर, मगाशी एक मुलगा इथे पडला होता, त्याला स्ट्रेचर वर टाकून घेऊन गेले, त्याला ऍडमिट केलं का? तुम्ही कोण? मी एक मिनिट. हा सर, हा 13 नंबर का? हो हो, आले आले. त्याचा चेहरा हलत नाही माझ्या डोळ्यासमोर, खूपच सिरियस आहे तो. पण काय झालं असेल त्याला? मी असा कसा टाकून आलो त्याला? माझाही मित्र झाला होता तो काही काळ, आणि तरीही मी पळून आलो तिथून. शा, मी त्याच वेळी पुढे जायला हवं होतं, पण आता आता काय करायचं? ही गोष्ट मेघनाला सांगू की नको? काय म्हणेल ती? त्याला मी असाच टाकून आलो हे कळल्यावर काय वाटेल तिला? अनोळखी माणसासाठी सुद्धा धावून जातो आपण, आणि इथे तर. मेघना. अरे आलास तू, काय झालंय? आय एम रिअली सॉरी मेघना. सॉरी कशाबद्दल? आणि तुझा चेहरा का पडलाय असा? मला सांग काय झालंय? आज मी एका सेन्सिबल माणसासारखा नाही वागलो, माणुसकी सोडून वागलो मी आज. आदित्य तू आधी बस, प्लीज बस, आधी मला सांग तर काय झालंय? सतीशचं पत्र द्यायला आज मी हॉस्पिटलमध्ये गेलो होतो, तिथे मला आदित्य नगरकर दिसला. शाल लपेटून अडखळत झाला तो, चालण्याचेही त्राण नव्हते त्याच्यात. त्यावेळी मी त्याला ओळखलं नाही, पण लगेच तोल जाऊन तो कोसळला आणि सगळी धावाधाव सुरू झाली. नर्स आली, तिने त्याला चेक केलं आणि ती ओरडायला लागली, याच्याबरोबर कुणी आहे का, याच्याबरोबर कुणी आहे का? त्यावेळी मला त्याचा चेहरा दिसला, त्याच्याबरोबर कोणीच नव्हतं मेघना. तो एकटाच होता आणि खूप आजारी. नर्स जीव तोडून ओरडत होती, पण मी पुढे गेलो नाही. मी गोंधळलो होतो, मला काहीच सुचत नव्हतं. त्याला तसंच टाकून मी बाहेर आलो आणि बाहेर आल्यावर विचार केला की जर तू माझ्या जागी असतीस तर तू नक्कीच त्याची मदत केली असतीस. म्हणून मी त्याला शोधायला पुन्हा आत गेलो. मी सगळीकडे शोधलं त्याला, पण मला तो कुठेच दिसला नाही. आय एम रिअली सॉरी मेघना. मी आदित्य नगरकरला तसाच टाकून निघून आलो, मी असं करायला नको होतं. हे काय आदित्य कुठे? मग अशी साक मारली तुम्ही त्यांना मनातल्या मनात की खरी? काय हो नाना, परत एकदा बघून येते. बा घ्या. किती वेळ झाला मेघना तू अशीच सुन्न बसलीस. चल आपण जेवण करून घेऊया, सगळे वाट बघत असतील आपले. नाही मला भूक नाही आदित्य. असं काय करतेस मेघना? काहीतरी बोल, आपल्याला असं स्वस्त बसून नाही चालणार. त्याच्याबरोबर कोणीच नाही हे आपल्याला माहिती आहे, आणि आपल्याला हे माहिती असताना आपण त्याला ह्या अशा अवस्थेत सोडून द्यायचं? आपण काहीतरी करायला हवं मेघना. नाही अजिबात नाही मेघना. अगं अरे चला, काय जेवायचं वगैरे आहे की नाही? विजया ग, आम्हाला भूक नाहीये. आम्ही मला तर प्रचंड भूक लागली आहे ताई.
चला ना. हो चला चला ना. या दी. अरे वा, वांग्याचं भरीत. कधी गेलं ताई तुम्ही, माहीतच नाही मला. नाही अग, अर्चूने पाठवले. नाना माईंना आवडतं ना म्हणून. मलाही फार आवडतं. अरे वा, आणि मुगाच्या डाळीचं वरण तेही पाठवलंय का? तेही फार आवडतं मला. दोन्ही माझ्या आवडीच आहे आज नेमकं. आणि भूकही फार लागली आज मला. चला जाऊया. आदित्य. नाही नाही, नको. मला म्हणजे नको म्हणजे मला मला भूक नाही आहे. भूक नाही आहे? पोट ठीक आहे ना? माझं पोट ठीक आहे, पण मला भूकच नाही आहे. वाटत नाही तसं. हो ना. अरे भूकीमुळे आवाज केवढा खोल गेलाय तुझा. नाही नाही, होत असं कधी. आपलं आपल्यालाच कळत नाही काय मी ना. हो हो. नाही म्हणजे मला मात्र फार भूक लागली आज. तू सुरू कर ना, मग तू जेवेल. त्याचं काय झालंय? त्याला भूक आहे पण ती कळत नाही. काय आदित्य? नाना थांब, मी तुला आलं लिंबू मीठ देते, म्हणजे बघ कशी पटकन भूक लागेल तुला. नको ग माई, खरंच नको मला. नाही कसं, तुला जेवण जाणार नाही आणि मला जेवण जाईल. मी काही ऐकणार नाही. चल बघू, तुला देते मी औषध. चल चल ये लवकर. मेघना